तीन सामने जिंकले, तर काय म्हणशील तुझा एकंदरीत प्रवास, तुला कसं वाटतंय, तुझा कॉन्फिडन्स कसा होता काय? तर तीन सामने जिंकले तुझ्या संघानी, तुझी गोलंदाजी खूप चांगली राहिली, एक चौकार सुद्धा चांगला मारला, तर काय कॉन्फिडन्स हाय झाला आहे का लो झाला आहे ते सांग. कॉन्फिडन्स नक्कीच हाय झाला असेल. तर मला कॅप्टननी सांगितलं तुला विकेट नाही घ्यायची, फक्त डॉट बॉल टाकायचे. तर मी बोललो मी टाकल आणि मी ते करून दाखवलं. हा होता रोहित. तर आता गुड्डू, म्हणजे सगळे यंगस्टार घेऊन खेळत होता, यंगस्टारच्या बरोबर हा यंगस्टार कर्णधार सोनू बोबतराव, संघाचे संघमालक राजा 777, त्याचा हा कर्णधार, आणि त्याने आता तीन सामने जिंकलेत. तर एकंदरीत काय रणनीती होती, तीन सामने कसे जिंकायचे काय? अभि देवगणने शिकवलंय काही तर तुपाशी नाही तर उपाशी, हा रणनीती वापरली होती. वा वा, धन्यवाद प्रथमेश. थँक्यू सचिन दादा आणि थँक्यू त्याचबरोबरीने अजिंक्य बोर्ड. मॅचला होते सुरुवात एसपी चॅलेंजर आणि त्यांना फाईट करतात या मॅचमध्ये काव्य माही 11 टीम. अभि देवगुरे बघतो आपण बॅटिंग करतोय, चांगला फटका लॉंग ऑफला, एकच जाव्या चेंडूवरती मिळते. या मॅचमध्ये एक मोठं बॅटल तुम्हाला बघायला मिळेल, एका बाजूला अभि देवगुरे आणि दुसऱ्या बाजूला नीतू माळी, एकाच टीममध्ये आपण त्यांना बघतो आणि तिथे टसन देखील चालू झाली आहे नीतू माळी आणि त्याच्या विरोधामध्ये अभि देवगुरेची. स्ट्रायकर एंडला मोसिन, फुलटॉस बॉल, चांगला फटका बॅक टू द बॉलर, कोणतेही धाव या चेंडूवरती मिळणार नाहीये. नीतू माळीच्या विरोधामध्ये जे आक्रमण करायला पाहिजे होतं ते आक्रमण होत नाहीये आणि तिथे मात्र इशारा इशाऱ्यामध्ये क्रिकेट इथे खेळलं जात आहे. पहिल्याच बॉलवरती आला अभिच्या बॅटमधून चौकार, त्यानंतर थांबवलंय नीतूने, धावा खर्च केल्या त्याने 8. चांगला बॉल, ऑन ड्राईव्हचा फटका लॉंग ऑफला, प्रोटेक्शन तैनात करण्यात आले नीतू माळीच्या माध्यमातून आणि ही ते मिळेल या चेंडूवरती ही सिंगल. आणि या सिंगलच्या बरोबरीने पहिल्या षटकाचा खेळ इथे संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचेल ते 9 या आकड्यावरती. या ठिकाणी आपण एक 9 धावा, येस माफ करा 8 धावा झाल्यात एक षटकांच्या समाप्तीनंतर. आणि आपण बघतोय मागच्या वर्षी जे कमिटी मेंबर होते ज्यांच्या माध्यमातून फार मोलाचं सहकार्य आम्हाला लाभलं ते मंतोष पवार. निमित्ताने बँगलोरमध्ये आहेत परंतु तिथून सुद्धा या स्पर्धेसाठी आम्हाला मोलाचं सहकार्य त्यांच्या माध्यमातून लाभलंय, त्यांचं मनापासून आभार. आणि त्यांचं आपण कडाव प्रीमियर लीग मध्ये या चौथ्या पर्वामध्ये मनाच्या अंतकरणापासून सरचे स्वागत करू. आणि ते आपण बघतोय टेनिस क्रिकेट .in माध्यमातून ही स्पर्धा अगदी घर बसल्या काम करत असताना लाईव्ह एन्जॉय करतायत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, दहा फलक जाऊन पोहोचले 8 वरती. एसपी चॅलेंजर टीमला ही मॅच महत्वाची आहे कारण मागच्या मॅचमध्ये राजू 777 या टीमने त्यांचा दारुण पराभव केलाय. सो या मॅचमध्ये ही मॅच अभिसाठी फार महत्वाची आहे. बॉलिंगसाठी आला आहे डीके दर्शन, फार चांगली बॉलिंग आजच्या दिवसामध्ये डीकेने केली आहे. हा डॉट बॉल या मॅचमध्ये नीतू माळी आणि त्याच्या विरोधामध्ये अभि देवगुरेचं हे बॅटल सुरू आहे परंतु इथे चांगली बॉलिंग दर्शनची बघायला मिळते. या टीमकडे सगळे चांगले गोलंदाज आहेत, मग ते डॉक्टर मेहता असतील, दर्शन असेल, नीतू माळी असेल, या सगळ्यांनी इम्प्रेसिव्ह कामगिरी या टीमसाठी केली आहे. हाफ ट्रॅकर बॉल पूर करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग होत नाहीये, फिल्डर आहे आणि इथे मिळेल पहिला धक्का एसपी चॅलेंजर टीमला. मोसिन शेख इथे होते बाद. या खेळाडूने देखील इम्प्रेसिव्ह कामगिरी आजच्या दिवसामध्ये केली आहे. 2 षटकांचा स्पेल पहिल्या मॅचमधला, सकाळची ती पहिली मॅच, त्यानंतर केलेलं कमबॅक,
मागची मॅच थोडीशी खराब राहिली आहे एसपी चॅलेंजर टीमसाठी, परंतु या मॅचमध्ये त्यांना कमबॅक करायचं आहे, बॅक ऑन ट्रॅक यायचं आहे, आणि यासाठी अभिची बॅटिंग आणि त्याला मिळालेली दर्शनची साथ ही फार मोलाची असेल या मॅचमध्ये. दर्शन चांगली बॉलिंग करतोय, एक विकेट त्याला मिळाली आहे, दोन धावा आठ धावा धाव फलकावरती. हा चेंडू भन्नाट वेगाने पुलर लाईनचा बॉल, अभि नॉन स्ट्रायकर म्हणून सांगतोय डिफेंड करायचा होता, परंतु इथे मिस टायमिंग फटका. सरळ नितू माळीच्या हातामध्ये चेंडू विसावतोय, आणखी एक निर्धाव बॉल या षटकामध्ये, तीन निर्धाव बॉल आणि धाव फलक तिथे स्थिरावलंय ते आठ या आकड्यावरती. जितका काळ अभि देवगिरीला तुम्ही नॉन स्ट्रायकरवरती ठेवाल तितका काळ म्हणजे तितकीच धावसंख्या कमी तुम्हाला बघायला मिळेल. हाफ ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न, गोलंदाज स्वतः तिथे सांगतोय मी पोहोचेल त्या चेंडूवरती, आणि दर्शन पोहोचला आणि मिळाली आणखी एक विकेट. बॅट्समन बाद दर्शन. सामने खेळले त्यामध्ये दोघांना एक पराभव आणि एक विजय त्यांच्या वाटेला आलाय. दोघांसाठी मॅच महत्वाची आहे. जर एकंदरीत आपण काव्या माही इलेव्हन टीमचा विचार केला, पहिल्या मॅचमध्ये त्यांनी 39 धावसंख्येपर्यंत रोखलं अपोजिशनला, त्यांना 40 धावा बनवता आल्या नाही, आणि त्यानंतर त्यांनी धावा केल्या 50+ त्या धावा देखील त्यांनी वाचवल्या. या मॅचमध्ये आता कितपत रोखण्याचं काम करतात हे बघणे योग्य राहील. हा ट्रॅकर बॉल बॅकफुटला जाऊन पॉईंटला, त्या ठिकाणी भारत देवघरे चांगली फेकी होते, कोणतीही धाव मिळत नाही आहे. चौथा बॉल, पाचवा बॉल निर्धावाला आहे, दोन विकेट, आता मेडन षटक पडेल का या स्पर्धेमध्ये? एक मेडन षटक आलंय, दर्शनचं एक षटक आलंय, आता दुसरा दर्शन टाकेल का? चांगली बॉलिंग करतोय लेफ्टी बॉलर. हाफ ट्रॅकर बॉल आणि वाईट बॉलचा इशारा पंचाने केले, दंडित केलं गोलंदाजाला, आणि आता खर्च केली आहे ही सिंगल, धाव फलक जाऊन पोहोचले 9 वरती. नऊ धावा धाव फलकावरती, शेवटचा बॉल. अभि तीन चेंडू फेस केले, 6 वरती खेळतोय सुजित स्ट्रायकर एंडला, एक डॉट बॉल त्याच्या माध्यमातून. हा देखील चांगला बॉल, हलकीशी अपील, आणि इथे मात्र फलंदाज होतोय बाद, लागतोय हा तिसरा धक्का एसपी चॅलेंजर टीमला. नीतू माळी आणि अभि देवगरे या दोन चांगल्या टीम, या दोन चांगल्या खेळाडूंचा चालू असलेलं हे बॅटल आपण बघतोय. दोन षटकांचा खेळ संपलाय, 9 धावा धाव फलकावरती आघाडीचे, 3 फलंदाज बाद झालेत. एसपी चॅलेंजर टीम थोडीशी संकटात सापडली आहे, आणि आता इथे अभि देवगरेला कॅप्टन इनिंग पेश करावी लागेल. हा जिद्दू खेळाडू आहे, हा मी म्हणेन मेहनती खेळाडू आहे, त्याला माहिती आहे या सिच्युएशनमधून टीमला कसं बाहेर काढायचं, या सिच्युएशनमधून टीमला कसं चांगल्या फ्रंटफुटला आणायचं, त्यासाठी त्याला चांगला खेळ या मैदानावरती करावा लागेल. समोर नीतू माळी, त्याचा देखील हा वर्ष आहे. मयूर ग्रुप बदलापूरची ती मॅच आठवा, फायनलची मॅच, 6 बॉल 1 म्हणून दिल्या नव्हत्या, तसा कारनामा या मैदानावरती तो करेल का? कारण समोर आव्हान देखील मोठं आहे अभिचं, ज्याने देखील KPL गाजवले, कर्जत प्रीमियर लीग गाजवली आहे, तोच सायकरेनला. चांगला बॉल बॅकफुटला जाऊन गोलंदाजाच्या गतीचा वापर करण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा पंचाने इशारा केलाय. अवांतर स्वरूपाची सिंगल ऍड होती, धाव फलक जाऊन पोहोचेल ते 10 वरती. 3 गडी बाद झाले, 10 धावा धाव फलकावरती स्ट्रायकर एंडला अभि. नीतू माळी पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 1 धाव, त्यानंतर आली ही अवांतरची सिंगल. हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, ऑन ड्राईव्हचा चांगला फटका, लॉंग ऑफचा फिल्डर पोहोचला, चेंडूवरती थोडीशी झाली मिसफील्ड, अभिला पाहिजे डबल, आणि इथे मिळेल या दोन धावा, आणि या दोन धावा संख्येच्या बरोबरीने धाव फलक जाऊन पोहोचेल तो 12 याकडे प्रती. शांत क्रिकेट चालू आहे, सुरुवातीच्या दोन
षटकांमध्ये आक्रमण झालं नाही, कारण अभी देवगुरे होता नॉन स्ट्रायकर एंडला बराचसा वेळ, परंतु आता तो स्ट्रायकर एंडला आहे आणि आल्या आल्या आक्रमक फटका बघायला मिळाला नीतू माळीच्या विरोधात. कित्येक वर्ष नीतूला त्याने खेळलं असेल, याच मैदानावरती ते सराव करतात. त्याला माहिती आहे स्ट्रॉंग झोन कोणता आहे, नीतूचा वीक पॉईंट काय, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास इथे करेल. परंतु इथे मात्र नीतू माळीने घेतली विकेट, कॅप्टन होतोय अभि देवगिरे बाद. बाहेरच्या चेंडूला छेडछाणी केली अभिने आणि बाहेरची कढा घेतली यश रक्षकाने, घेतली अचूक झेल आणि इथे मिळाली आहे अभि देवगिरेची विकेट. अगदी स्वतःवरती नाराज असेल, कारण जो चेंडू आउट स्विंगर होता त्याला मात्र छेडकानी केली अभिने आणि मिळते विकेट नीतू माळीला. फसलं ट्रॅप बनवलं होतं नीतू माळीने, बाहेरची कडा घेतली आहे अभि होते बाद. नवीन बॅटर गेलाय मैदानावरती ऋषी. ऋषी आणि आनंद एकादा पार्टनरशिपची गरज आहे, एक फायटिंग टोटल जर या मैदानावरती उभं राहिलं, कारण 5 ओव्हरची मॅच आहे, किमान 40 धावा इथून जर बनल्या तर SP चॅलेंजर टीम या मॅचमध्ये जरूर कमबॅक करेल. वेगवान बॉल वेगाने बीट केलाय, आणखी एक चांगला बॉल, परंतु पंचांचा इशारा येतोय हा व्हाईट बॉल. अवंतर स्वरूपाच्या धावसंख्येने धाव फलक जाऊन पोचत आहे, ते 13 आहे आकड्यावरती. 13 धावा धाव फलकावरती येत आहेत. नीतू माळी वेगाने बीट करतोय, वेगाने इम्प्रेस करतोय या घरच्या मैदानावरती. आणखी एक बॉल वेगवान, भन्नाट वेगाने गोलंदाजी इथे सुरू आहे. टप्प्यावरती कॉन्सन्ट्रेट देखील फार चांगल्या पद्धतीने करतोय, व्हेरिएशन देखील दाखवतोय, स्लोअर पद्धतीचे चेंडू देखील त्याच्या आजच्या दिवसामध्ये बघायला मिळत आहेत. आणि टेकडी एंड कडून अप्रतिम गोलंदाजी नीतू माळीने आजच्या या संपूर्ण दिवसामध्ये केली आहे. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, मिड ऑफच्या डोक्यावरून लॉंग ऑफला फिल्डर आहे त्या ठिकाणी. एकच धाव या चेंडूवरती मिळाली आहे आणि या एका धावसंख्येच्या बरोबरीने धाव फलक जाऊन पोहोचत आहे, ते SP चॅलेंजर टीमचं 14 या आकड्यावरती. हर्षद बाद झालाय, मोसिन बाद झालाय, त्यानंतर अभि देवगिरे बाद झालाय. आघाडीचे तिन्ही फलंदाज बाद झालेत, 4 गडी बाद झालेत आघाडीचे. आणि हा देखील व्हाईट बॉल, अवांतर स्वरूपाची सिंगल ऍड होती, धाव फलक जाऊन पोचते 15 वरती, 15 धावा. नीतू माळी ओरतू विकेटने. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, टप्पा पडल्यानंतर आउट स्विंगर बघायला मिळाला. आणखी एक चांगला बॉल, चांगली बॉलिंग, स्वतःच्या कोट्यामधील हे दुसरा षटक तो टाकतोय, संघासाठी तिसरं षटक टाकतोय. धावा अद्याप त्याने खर्च केल्या 14, परंतु 14 धावा इम्पॉर्टंट नाही आहेत, त्यापुढे आहे एक विकेट आणि ती कुणाची, अभि देवगिरीची महत्वाची विकेट. हा देखील स्लोवर वन, पिक करता आला नाहीये आणि इथे नीतू माळी चेंडू खाली मिळते ही विकेट आणि षटक क्रमांक तीसरं देखील या ठिकाणी संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात 15. ते रेहान सुपर किंग्स टॉस करण्यासाठी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. रेहान सुपर किंग्स आणि टीम 15 धावा 5 च्या सरासरीने झाल्या, 3 षटक संपली. आता बॉलिंग ट्रॅक वरती आले डॉक्टर मेहता. मागच्या मॅच मध्ये टर्निंग पॉइंट लिहिते षटक त्यांच्या बाजूने आलं आणि काय गोलंदाजी त्यांनी केली आहे. हाफ ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग ऑन साइडला. मिड विकेटला फिल्डर आहे, एकच धाव या चेंडूवरती मिळाली, धाव फलक जाऊन पोचते ते 16 आकड्यावरती. 16 धावा धाव फलकावरती या षटकामध्ये. कदाचित जर अभि असतं तर चित्र वेगळं बघायला मिळालं असतं. ती विकेट खूप काही सांगून गेली या मॅचमध्ये.
मागची मॅच पराभवला अभि सामोरी गेलाय, ही मॅच जिंकायची आहे, फाइट करायची आहे. हाफ ट्रॅकर बॉल, स्क्वेअर कटचा चांगला फटका गॅप मध्ये गेलाय आणि हा चेंडू थांबणार नाही, सीमा रेषेच्या बाहेर जातोय चौकार. किमान अजून 20-40-45 टार्गेट फायटिंग टोटल या मैदानावरती आहे, कारण दुसऱ्याच मॅच मध्ये 40 धाबा डिफेंड केल्या होत्या याच टीमने, काव्य माही 11 टीमने. हा चेंडू चांगला फटका, तिथेच खेळपट्टीवरती चेंडू राहिला आणि 21 धाबा धाव फलकावरती येत आहेत. चौथं षटक प्रगतीपथावर, 21 धाबा धाव फलकावरती. डॉक्टर मेहता यांचा हा बॉल आणि पंचांचा कोणताही इशारा इथे येत नाही आहे. हा निर्धाव चेंडू येतोय, 19 धाबा झाल्या त्या 21, 4 चेंडूचा खेळ संपलाय. डॉक्टर मेहता यांनी धावा खर्च केल्या त्या 6, फार चांगली बॉलिंग, तिन्ही गोलंदाजांनी इम्प्रेसिव्ह कामगिरी केली, इकॉनॉमिकल आणि त्याचबरोबरीने विकेट्स. हा चेंडू देखील डॉट बघायला मिळतोय, बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. आणखी एक निर्धाव बॉल इथे, मात्र बॅट अँड बॉलचा कोणताही मोठा संपर्क झालेला नाहीये इनिंग मध्ये. आणखी एक डॉट बॉल, 5 चेंडू संपले, धाव फलक 21, 5 गडी बाद झालेत, धाबा खर्च केल्यात 6, 5 चेंडू मध्ये चांगली बॉलिंग डॉक्टर मेहता यांची बघायला मिळते. फुल टॉस बॉल, ऑन ड्राईव्हचा चांगला फटका लॉंग ऑफला, फिल्डर त्या ठिकाणी पोहोचेल, पोहोचलाय, चांगली फिल्डिंग, दुसरी धाव पाहिजे बॅट्समॅनला आणि इथे दुसरी धाव देखील मिळेल. या 2 धावा मिळतात, 4 षटक संपले, 4 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा धाव फलकावरती येत आहे त्या 23 आणि शेवटच्या आता 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. किमान 35 पर्यंत जाण्याचा मानस जर ठेवला तर इथून 12-13 धावा येणं गरजेचं आहे ते SP चॅलेंजर टीमसाठी. O2 DJ. चॅलेंजर टीम थोडीशी संकटात सापडली आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती आला आहे कुशल पारठे. उरतो विकेट ने कुशल, हा चेंडू बाकफटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, गोलंदाजाच्या गतीचा वापर करायचा होता, बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाही, निर्धाव बॉल. विशू बोराडे यांच्याकडून पारितोषिक इथे येतोय, लगातार 3 षटकार दोन्ही फलंदाजांनी मारले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज. 2 षटकार मारले तरी पारितोषिक आहे आणि इथे येतोय षटकार. दुसऱ्याच बॉल वरती आला आहे आकाशच्या बॅट मधून षटकार आणि अजून एक जर एक षटकार आला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज विशू बोराडे यांच्याकडून. इथे या 6 धावा मिळतात SP चॅलेंजर टीमला आणि या 6 धाव संख्येच्या बरोबरीने 29 धावा धाव फलकावरती येत आहेत. रडार मध्ये चेंडू होता, पिक केलं आणि त्याला फेकून दिले सीमारेषेच्या बाहेर. कुशल हाफ ट्रॅकर बॉल, अप्पर कट करण्याचा प्रयत्न, पंचांचा कोणताही इशारा येत नाही, हा डॉट बॉल. 3 चेंडू संपलेत 29 धावा, एक मोठा फटका येईल का 3 चेंडूमध्ये, गरजेचं आहे, गरजेचं आहे. 29 धावा दहा फलकावरती, फायटिंग टोटल मोमेंटम. हा देखील चांगला फटका कव्हरच्या दिशेने, सुपर कव्हरला फिल्डर त्या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे. दुसरी धाव पाहिजे, दुसरी धाव मिळेल का आणि इथे दुसरी धाव मिळणार नाही आहे. एकच धाव या चेंडूवरती मिळाली, धाव फलक जाऊन पोहोचले 30 वरती, 4 चेंडूचा खेळ संपलाय, चेंडू शिल्लक येत आहेत ते 2. शेवटचे 2 चेंडू आता शिल्लक आहेत, त्याने बॅटिंग करण्यासाठी गेला आहे.
तो कुणाल, कुणाल गेलाय दोन चेंडूवरती एक मोठा फटका गरजेचा आहे. हा ट्रॅकर बॉल पोलचा चांगला फटका मिडविकेटला, फिल्डर आहे एक टप्पा आणि त्या ठिकाणी पोहोचते मिडविकेटच्या हातामध्ये आणि आलाय चौकार. निर्णायक मोमेंटला आलाय हा चौकार. या धावा फार गरजेचे आहेत एसपी चॅलेंजर टीमसाठी आणि या चार धावसंख्येच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचेल ते 34 या आकड्यावरती. एक चेंडू अजूनही शिल्लक. सूरज पवार यांचकडून एक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज आणि विशू बोराडे यांचकडून देखील एक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज. गरजेचं आहे षटकार. 34 धावा. शेवटचा बॉल फुलटॉस बॉल ऑन साईडला चेंडूला टर्न केला मिडी विकेट आणि लॉंगॉनच्या मध्ये त्या ठिकाणी झाली मिसपीड. मिल्टील या चेंडूवरती दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि या दोन धावसंख्येवरती समाधान मानावं लागेल. धाव फलक जाऊन पोहोचले 36 वरती आणि विजयासाठी 30 बॉल आणि 37 धावसंख्येची गरज. ओ टू डीजे. जी चिते साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले, मी त्यांना विनंती करतो की आपण आमच्या व्यासपीठावरती यावं. आपलं देखील सरचं स्वागत. डॉक्टर नागेश चिते यांचं या ठिकाणी आगमन झाले, मी त्यांना विनंती करतोय की आपण आमच्या व्यासपीठावरती यावं. टार्गेट आता सेट करण्यात आलं 30 बॉल आणि 37 धावसंख्येचं टार्गेट सेट करण्यात आलंय. 7.40 सरासरी आहे. चला बॅट्समन पाठवा. फलंदाज मैदानावरती जाऊ द्या. डॉक्टर नागेश चित्ते यांचं कडा प्रीमियर लीग मध्ये हार्दिक स्वागत. सन्माननीय डॉक्टर नागेशजी चिते साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं देखील आपण स्वागत या कडाव प्रीमियर लीगच्या वतीने करूया. आणि मगाशी आपण उल्लेख देखील केला की काव्या माही 11 टीममध्ये डॉक्टर मेहता आपल्याला बघायला मिळतात. फार चांगली बॉलिंग त्यांची. खरं तर पहिला मॅचला ते थोडीशी इंजरी त्यांना झाली, परंतु लगेच त्यांनी कमबॅक केलं नेक्स्ट मॅचमध्ये आणि काय गोलंदाजी त्यांची आपल्याला बघायला मिळाली. परंतु इथे मॅचकडे आता कॉन्सन्ट्रेट करूया. काव्या माही 11 टीमला गरज आहे 30 बॉल आणि 37 धावसंख्येची. ज्या 7 धावा एक्स्ट्रा आहेत त्या आता कशा पद्धतीने टार्गेट करतोय अभि देवगरे, कशा पद्धतीने रोटेशन करतोय गोलंदाजीचं हे पाहणे योग्य राहील. आणि पहिला गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती येतो आहे दर्शन. पहिली मॅच सगळ्यांना आठवत असेल दर्शनची, काय तुफानी गोलंदाजी इकॉनॉमिकल आणि त्याचबरोबरने विकेट्स त्यांनी घेतल्या, वेगावरती स्वार होऊन त्यांनी गोलंदाजी केली आणि एक या कडाव प्रीमियर लीगमधला यंगस्टर सगळ्यांच्या समोर पुढे आलाय. तो आता दर्शन या मॅचमध्ये कशी कामगिरी करेल. इथे अभिला विकेट देखील पाहिजेत, इकॉनॉमिकल देखील पाहिजे गोलंदाज, या सगळ्या गोष्टींचं एकदम चांगलं प्लॅनिंग त्याला करावं लागेल. वेगवान बॉल स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, बॅटन बॉलचा संपर्क होत नाही. पहिला आलाय निर्धाव. चला गार्गी ध्रुवी 11 टीम आणि रेहान सुपर किंग्स आपण टॉस करण्यासाठी या.
पहिलाच बॉल आले निर्धाव, 29 बॉल मध्ये बनवायचे ते 37 धावा. फिल्डिंगची सजावट आपण बघतोय, एक डीप लॉंग ऑफ आणि एक डीप मिड विकेट, असे दोन सीमारक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. एक मिड ऑन शॉट, एक्स्ट्रा कवर, कवर, गली, फ्लाय स्लीव, शॉट फाईन लेग, शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग. स्लोवर वन, सन्मान डेनस बाग पडलं, बॅक टू द बॉलर, गोलंदाज चेंडूवरती पोहोचला, दर्शन मिळेल या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती मिळाली सिंगल, काव्या माही 11 टीमला. आणि आता गरज आहे 28 बॉल आणि 36 धाव संख्येची. टॉस केला जातोय आमचे सन्मान्य पाहुणे डॉक्टर नागेशजी चिते साहेबांच्या शुभ असते, आपण टॉस करतोय. गार्गी ध्रुवी 11 टीम आणि रेहान सुपर किंग्स. मला असं वाटतं या ग्रुपमधून राजा 777 कदाचित टॉप करतील. रेहान सुपर किंग्सने टॉस जिंकला आहे, निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. दर्शन तयार अराउंड विकेटने. स्लोवर वन बॉल, खूप चांगल्या पद्धतीचा बॉल, परंतु व्हाइट बॉलचा इशारा पंचाने केला आहे. अवांतर स्वरूपाची सिंगल ऍड होतीये, धाव फलक जाऊन पोहोचते ते दोन वरती. दोन बॉल दोन, दर्शन चांगली बॉलिंग करतोय, दोन धावा त्याने खर्च केल्यात, वाजवायचे ते 37 धावा. चांगला बॉल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, ऑन साइडला चेंडू, मिड विकेटला फिल्डर आहे, एकच जाब्या चेंडूवरती मिळतीये, धाव फलक जाऊन पोहोचलोय ते तीन याकड्यावरती. तीन चेंडू संपले, तीन धावा धाव फलकावरती, 27 बॉल आणि 34 धावा संख्येची गरज. शांत क्रिकेट चालू आहे, कारण ज्यावेळेस तुमची मॅच तुमच्याकडे असते ना, त्यावेळेस तुमच्या पद्धतीने तुम्ही क्रिकेट खेळता. इथे चांगल्या चेंडूला सन्मान दिला जातोय, सिंगल डबलने धाव धाव फलक पुढे घेऊन नेत आहेत एक काव्या माही 11 टीम. हा ट्रॅकर बॉल, शॉर्ट फाईन लेगच्या डोक्यावरून डीप फाईन लेगला, सीमा रेषेच्या बाहेर आलाय चौकार. सात धावा, हा चेंडू बागपटला जाऊन ऑन साइडला अलॉंग द कार्पेट, त्या ठिकाणी फिल्डर नाहीये, डीप स्क्वेअर लागला, मिडविकेटचा क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत चेंडू थांबत नाही आणि हा येतोय देखील चौकार. छिप केलाय शॉट, छेक केलाय शॉट, एक्स्ट्रा कव्हरला आणि इथे झेल टिपलाय बॅट्समन दर्शन, इथे होतोय बाद. आणि आपण बघतोय धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या 11, नेल्सन फिगरवरती मिळाली विकेट काव्या माही 11 टीमची, एसपी चॅलेंजर टीमला. दर्शन बाद झालाय आणि आता त्याच्या जागेवरती जातोय तो अमन. अजय अजून एक क्रीजवरती आपण अजयला बघतोय, अमन जातोय बॅटिंग करण्यासाठी. आणि आता गोलंदाजी ट्रॅकवरती आला आहे हायस्कूल एंडकडून अभि देवगरे. अभि देवगरे आलाय बॉलिंग करण्यासाठी, या टीमचा कॅप्टन. मिड विकेट, एक लॉंग ऑन आणि एक लॉंग ऑन अशी फिल्डिंगची सजावट केली आहे. तीन क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर, एक डीप एक्स्ट्रा कवर, कवर पॉइंट, फाईन लेग, फ्लाय स्लिप आणि एक शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग अशी फिल्डिंगची सजावट केली आहे अभिने. 37 टार्गेट. हा चेंडू पहिलाच बॉल लॉंग ऑनला, फिल्डर आहे, घेतली झेल आणि इथे होतोय बाद. अजय
धाव फलक जाऊन पोहोचले 11 आकड्यावरती 37 चं टार्गेट आणि आता बनवायचे आहेत नितू माली. अकरा धावा धाव फलकावरती आपण बघतोय आणि आता 23 चेंडू मध्ये 26 धावा संख्येची गरज. 23 चेंडू 26 धावा संख्येची गरज. भारत देवघरे जातोय बॅटिंग करण्यासाठी. भारत देवघरेसाठी एक खुशखबर आहे, शिवाजी थोपटे साहेब यांच्याकडून प्रत्येक चौकाराला 100 रुपये. मला षटकाराला 100, मला असं वाटतंय भारत देवघरे षटकाराला 500 रुपये. मला असं वाटतंय भारत देवघरे हा चॉकलेट बॉय आहे. जसा तो बॅटिंगला येतो तशी पारदर्शिकाची बरसात इथे बघायला मिळते. ऑन साईडला चांगला फटका अलॉंग द कार्पेट, डीप मिड विकेटला फिल्डर आहे, एकच धाव मिळेल भारतला. एका धाव संख्येच्या सहाय्याने धाव फलक जाऊन पोहोचते 12 वरती. कल्पेश साळुंकेकडून 2 षटकाराला 500 रुपये, सूरज पवार यांच्याकडून 2 षटकाराला 500 रुपये भारतसाठीच फक्त. भारत मला असं वाटतंय जर हे षटकार जर मारले तर कदाचित 4-5 हजार रुपये घेऊन जाईल कडाऊ टीमचा माठ्या. भारत देवघरे कशा पद्धतीने बॅटिंग करेल, टार्गेट 37 आहे. 12 धावा 10 फलकावरती. नेल्सन या आकड्यावरती मिळाले 2 विकेट एसपी चॅलेंजर टीमला. आत्ता नेल्सन आकडा नाहीये, 12 धावा 2 गडी बाद झालेत. 22 वरती 22 चेंडू 25 ची गरज. स्लोवर वन पूल केलाय, फिल्डर आहे त्या ठिकाणी आणि इथे घेतली आहे जेल आणि होईल बॅट्समनचा इथे समाप्त खेळ आणि बॅट्समन इथे बाद. अमन नीतू माळी जातो बॅटिंग करण्यासाठी, या टीमचा कॅप्टन. आणि आता ही बाटल फार बघणे योग्य राहील कॅप्टनच्या विरोधामध्ये. कॅप्टन ज्या पद्धतीने अभिला बाद केलं त्या पद्धतीने नीतू माळीला बाद करण्यामध्ये यश येईल का अभिला. 3 गडी बाद झालेत, 12 धावा. कुठेही जाऊ नका, ही मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत शेवटच्या बॉलपर्यंत जाईल कारण 21 बॉल करायचे आहेत ते 25 धावा. कडाव प्रीमियर लीग 40 धावा देखील डिफेंड केल्या होत्या आजच्या दिवसामध्ये काव्या माही 11 टीमने. चांगली मॅच. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, चांगला फटका कव्हरला झाली, थोडीशी मिसफील्ड मिळेल नीतू माळीला. इथे सिंगल, दुसरा धावा संख्येचा प्रयत्न, डायरेक्ट हिट आणि त्या ठिकाणी पोहोचते नीतू माळी. आणि इथे 2 धावा मिळतात या चेंडूवरती, 2 धावा संख्येच्या सहाय्याने धाव फलक जाऊन पोहोचते. 14 वरती 4 चेंडूचा खेळ संपलाय, अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 20 चेंडू आणि 23 धावा संख्येची गरज. विकेट येईल का नीतू माळीची? 3 गडी बाद झालेत, विकेट घेण्याचे प्रयत्न करतोय अभी, त्याला अद्याप मिळाल्या 2 विकेट, त्याने दावा खर्च केल्या 3. 4 चेंडूचा खेळ संपलाय. वेगवान बॉल, स्क्वेअर कट आणि इथे मिळाली विकेट. ज्या पद्धतीने बाद केलं होतं नीतू माळीने अभिला त्याच पद्धतीने बाद करण्यामध्ये यश आलंय नीतू माळीला. कॅप्टनने घेतली कॅप्टनची विकेट आणि या मॅच मध्ये आता एक वेगळं वळण बघायला मिळेल कारण या मॅच मध्ये आता एक वेगळी वळण बघायला मिळते. थँक यू डीजे मास्टर. केतन दुवर साठी सुद्धा खुशखबर आहे, सूरज पवारने जर सूरज पवार कडून 2 षटकाराला 500 रुपये पैसे जमा करा. बॅटिंग करण्यासाठी आलाय केतन. भारत देवघरे नॉन सेकंडला आपण बघतोय, चौथ्या 5व्या चेंडूवरती घेतली विकेट अभिने. 3 विकेट त्याच्या खात्यामध्ये, 3 धावा त्याने खर्च केल्यात. कॅप्टन लढतोय, कॅप्टन संघर्ष करतो ह्या मॅच मध्ये. 14 धावा 10 फलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात 19 बॉल आणि 23 धावा संख्येची गरज. स्लोवर वन बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न. थर्ड अंपायर कॉल केलाय,
अंपायर रिव्ह्यू आहे. कुणी येऊ नका प्लीज. नॉट आउट. आणि फर डिलिव्हरी, व्हाईट बॉल देखील नाही आहे. सो इथे संपेल षटक दुसरं. 14 धावा 10 फलकावरती 18 चेंडू आणि आता 23 ची गरज. अठरा चेंडू मध्ये 23 धाव संख्येची गरज आहे. आणि टेनिस क्रिकेट डॉट इन चा आपण आभार व्यक्त मानले पाहिजेत, कारण दूध का दूध और पाणी का पाणी लगेचच त्यांनी दाखवलं. खरं तर कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू नाही आहे, परंतु थोडासा डाऊट आणि तो डाऊट क्लिअर करण्याचं काम गौरव सावंत यांनी केलं. थँक्यू सो मच. 18 बॉल मध्ये बनवायचे त्या 23 धावा. 18 बॉल 23. भारत वरती आता सगळ्यांच्या नजरा असतील. चॉकलेट बॉय कडाव गावचा कित्येक पाहुण्यांनी त्याच्यावरती पारितोषिक आजच्या दिवसामध्ये लावलेत. एक चांगले फटके, मेरिटनुसार फटके, कव्हर ड्राईव्हचे चौकार आणि षटकारांच्या बरोबर चौकार देखील तो मारतोय. चांगला चेंडू बॅक टू द बॉलर खेळलाय भारतने. डॉट बॉल आलाय. 17 बॉल मध्ये आता बनवायचे ते 23 धावा. मोसिन शेख बॉलिंग मार्क वरती आलाय. हे भारत चॉकलेट बॉय मला असं वाटतंय खूप मोठ्या संख्येने मान्यवर त्याच्यावरती पारितोषिकांची बरसात करतायत. 17 चेंडू आणि 23 ची गरज. स्ट्रायकर एंडला भारत. 2 चेंडू त्याने फेस केलेत. 1 धाव त्याच्या बॅटमधून बघते. मोसिन तयार. मोसिनचा हा बॉल यस त्यांच्या मागे. अभि देवगरे आपण बघतोय. आणि इथे मात्र खेळाडू वृत्ती दाखवतोय. एकदा जोरदार टाळ्या भारत. भारत साठी जोरदार टाळ्या. मॅन स्पिरिट दाखवली. भारतने विचार केला नाही माझी टीम संकटात आहे, माझ्या टीमला माझी गरज आहे. इथे दाखवली त्यांनी स्पोर्ट्समॅन स्पिरिट. गडी बाद झालेत. 5-14 धावा 10 फलकावरती 16 चेंडू आणि 23 ची गरज. 16 चेंडू आणि 23 धाव संख्येची गरज. अभि आणि अभि कमबॅक त्यांनी केलं. गोलंदाजी त्यांनी चांगली केली. आणि इथे मात्र आता मोसिन शेख देखील चांगली कामगिरी करतोय. 2 चेंडू त्याच्या माध्यमातून टाकण्यात आलेत. एकही धाव त्याने खर्च केली नाही आणि मिळाले त्याला विकेट. 16 बॉल 23. चांगला बॉल मिड विकेटला. चेंडू हवेमध्ये आणि इथे सोडली झेल. इथे सोडली झेल. झालाय थोडासा फंबल आणि मिळतील या चेंडूवरती धावा. 2 धाव संख्येने धाव फलक जाऊन पोहोचतंय ते एकूण 16 या आकड्यावरती. 15 चेंडू आणि 21 ची गरज. कदाचित हे झेल आली असती तर कदाचित आणखी प्रेशराईज झाला असता काव्या माही 11 टीम. परंतु इथे आल्या 2 धावा. 15 बॉल मध्ये बनवायचे ते 21. मोसिन शेख हा चेंडू. चेंडू हवेमध्ये. फाईन लेगला. क्षेत्ररक्षक आला. चेंडू खाली आणि पकडली झेल आणि इथे लागलाय 6वा धक्का. 16 या आकड्यावरती काव्या माही 11 टीमला.
मोहसिन शेख तैयार. चेंज ऑफ पेस गति मध्ये परिवर्तन टप्पा पडल्यानंतर आउट स्विंगर बघायला मिळालाय. आणखी एक डॉट बॉल 13 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज. 13 चेंडू 21 काय मॅच बघायला मिळते. दर्शन हा चेंडू आणि आपण बघतोय हा देखील डॉट बॉल बघायला मिळाला. आणि आता 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 16 धावा 10 फलकावरती 6 गड्याच्या मोबदल्यात 12 बॉल आणि बनवायच्या आहेत त्या 21. 30 बॉल आणि 37 धावसंख्येची गरज होती असं वाटलं. हे टार्गेट छोटं आहे परंतु ते टार्गेट मोठं केलं आता एसपी चॅलेंजर टीमने, कारण आता शेवटचे 12 बॉल 21 धावसंख्येची गरज. सुरुवातीला 6 सरासरीने धावायचं होतं परंतु आता धावायचंय ते 6.5 सरासरीने, कारण 12 बॉल आणि 21 धावसंख्येची गरज. बॉलिंग ट्रॅकवरती स्वतः संघ नायक आला आहे, कारण शेवटच्या ओव्हरपेक्षा हे षटक फार निर्णायक आहे या मॅचमधलं आणि तेच घेऊन आलाय अभि देवगरे. सहा गडी बाद झालेत. 16 धावा 10 फलकावरती 12 बॉल 21 ची गरज. सायकरीनला केतन, नॉन सायकरीनला डॉक्टर मेहता. मजा येईल या मॅच मध्ये. शेवटचं षटक कुणाकडे असेल याकडे देखील सगळ्यांचं लक्ष असेल. फिल्डिंगची सजावट करतोय अभि. एक स्वीपर कव्हर तैनात करण्यात आला आहे. एक लॉंग ऑफ बघतोय आपण. एक लॉंग ऑन, एक मिड विकेट आणि एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. वेगवान बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न यशरक्षकाने केली. इथे चूक आणि या चेंडूवरती मिळतात 1+1 अशा 2 धावा एक्स्ट्राच्या. आणि या 2 धावसंख्येच्या बरोबरीने धाव फलक जाऊन पोचतंय ते 18 आकड्यावरती 12 बॉल आणि 19 धावसंख्येची गरज. शांत बॅटिंग करायची गरज आहे. मेहता, डॉक्टर मेहता आणि त्यांच्या बरोबरीने केतन. 12 बॉल 19 टार्गेट मोठं नाही आहे. इथे शांत क्रिकेट खेळणं गरजेचं आहे, संयम दाखवणं गरजेचं आहे. हा चेंडू आपण बघतोय डॉट बॉल वेगावरती स्वार होऊन अभि देवगरे बॉलिंग करतोय. कित्येक पावसाळे त्याने क्रिकेटचे बघितलेत, कितके मोठमोठ्या टीमच्या अगेन्स्ट तो क्रिकेट खेळलाय, सगळं त्याला माहिती आहे. कशा पद्धतीने चेंडू टाकायचे, कशा पद्धतीने चेंडू विकेट घ्यायचा आणि तशीच कामगिरी आपल्या घरच्या टीमसाठी म्हणजेच एस पी चॅलेंजर टीमसाठी तो करतोय. हायस्कूल एनकडून शेवटचे 11 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज. 11 चेंडू 19 स्लोवर वन. आणखी एक डॉट बॉल, आणखी एक डॉट बॉल. ज्या वेळेस पहिला चेंडू पडला वाईट बॉलला थोडासा नाराज होता परंतु त्यानंतरचे लगातारचे 2 निर्धाव आता 10 बॉलमध्ये बनवायचे ते 19. 10 बॉल 19 शांत क्रिकेट. काव्या माही 11 टीम आता विचार करते. या मॅचमध्ये आम्ही गोलंदाजी अफाट चांगली केली परंतु कुठेतरी बॅटिंग करत असताना आमची दमचक झाली या मॅचमध्ये. 2 मॅच क्लोजली. आणखी एक चांगला बॉल, तितकाच चांगला फटका ऑन साइडला लॉंग लेगला फिल्डर पोचतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा एक धाव पूर्ण. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न आणि इथे दुसरी धाव मिळणार नाहीये. एकच धाव या चेंडूवरती मिळालीये. आता शेवटचे 8 चेंडू आणि 9 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज. 19 धावा 10 फलकावरती 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये केतन आता येतो स्ट्रायकर एंडला. 9 बॉल आणि 18 ची गरज. 9 बॉल 18 धावसंख्येची गरज. क्रिकेटमध्ये असं आपण म्हणतो ना की शेवटच्या षटकापेक्षा सेकंड लास्ट ओव्हर फार इम्पॉर्टंट असते आणि तीच अभि चांगल्या पद्धतीने टाकतोय. हा देखील स्लोवर वन. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने अँगल बनवत असताना आणखी एक डॉट बॉल. आता गरज आहे 8 बॉल आणि 18 धावसंख्येची. आठ चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज. यानंतर मॅच असेल गार्गी ध्रुवी 11 टीम आणि त्यांना फाईट करतील रेहान सुपर किंग्स. शेवटची मॅच ती असेल. हाफ ट्रॅकर बॉल पोल करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला फिल्डर पोहोचेल त्या ठिकाणी आणि इथे दुसरा धावसंख्येचा प्रयत्न चालू आहे आणि इथे दुसरी धाव मिळणार नाही. परतावं लागेल. यस, थर्ड अंपायर कॉल केलाय. यस, थर्ड अंपायर कॉल केलाय. आता चेक करतोय आम्ही.
येस आउट. फलंदाज बाद लागते सातवा धक्का काव्या माही इलेवन टीमला. आणि आता गरज आहे विजयासाठी सात चेंडू आणि सतरा धावसंख्येची बॅटिंग करण्यासाठी गेलाय पराग फरान. फरान गेलाय बॅटिंग करण्यासाठी. सात चेंडू सतरा धावसंख्येची गरज. 14.57 च्या स्ट्राईक रेटने बनवायचे त्या सात चेंडू मध्ये 17 धावा. आर आर रिक्वायर रन रेट आपण बघतोय. अभिने चांगली कामगिरी केली आहे. 11 चेंडू मध्ये त्याने धावा खर्च केल्या 7 आणि घेतल्या 3 विकेट. काय लीड करतोय. लीडरशिप आज त्याची दिसली सर्वांनाच. हा चेंडू पुढे सरसावून चांगला फटका परंतु लॉन्ग ऑनला टिपला जातोय. आणखी एक मिळते अभिला विकेट. 7 धावसंख्येवरती 4 गडी त्याने बाद केले 2 षटकांमध्ये. अभिची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या अभिसाठी. काय गोलंदाजी बघायला मिळते. 4 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा 20 आणि आता 6 चेंडूमध्ये बनवायचे आहेत ते 17 धावा. 6 बॉल 17 काय मॅच होती. 30 बॉल मध्ये 37 धावसंख्येची गरज होती असं वाटलं होतं. नीतू माळी त्यानंतर भारत देवघरे यासारखे चांगले बॅट्समन दर्शन सारखा चांगला फलंदाज त्यांच्याकडे आहे. या धावा सहजरित्या बनतील असं वाटलं होतं की या स्पर्धेमधून थोडासा दूर खेचला जाईल एसपी चॅलेंजर कडाव. परंतु अभि हार मानेल तो अभि कसला. इथे त्याने लढलाय इथे त्याने संघर्ष केलाय आणि इथे त्याच्या टीमने देखील त्याला फार मोठी साथ दिली आहे. आता 6 बॉल आणि 17 धावसंख्येची गरज. 6 चेंडू 17 धावसंख्येची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय निर्णायक षटक घेऊन आनंद. आनंदला मात्र इथे इन्व्हाइट केलंय शेवटच्या षटकामध्ये. लॉंग ऑफ लॉंग ऑन मिड विकेट स्क्वेअर लेग. बाकफूट फुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. हाफ ट्रॅकर बॉल होता. कोणताही मोठा फटका येत नाहीये. 5 बॉल आणि 17 धावसंख्येची गरज. पाच बॉल 17 आणखी एक चांगला बॉल. लॉंग ऑफला फिल्डर आहे. घेतलीये झेल आणि डॉक्टर मेहता इथे होत आहेत बाद. इथे धाव मिळेल 1. 4 बॉल 3 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज. 3 चेंडू 16 धावसंख्येची गरज. चांगला बॉल डाऊन द ग्राउंड लॉंग ऑनला. एकच धाव्या चेंडूवरती मिळतीये. 2 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज. हा देखील चांगला फटका. चेंडू बराचसा काळ हवेमध्ये त्या ठिकाणी पोहोचला. क्षेत्ररक्षक मिळाली ती विकेट आणि आता ऑल आउट इथे होतोय तो काव्य माही इलेव्हन टीम. एकदा एसपी चॅलेंजर टीमसाठी जोरदार टाळ्या. 37 धावा डिफेंड त्याने केल्यात ऑल आउट केल्या समोरच्या टीमला आणि इथे मॅच जिंकले एसपी चॅलेंजर टीमने. आता त्याने 3 मॅच खेळल्यात. 1 त्यांचा पराभव त्यांच्या वाटेला आलाय. त्यामध्ये मिळवले त्या 2 विन म्हणजे 2 सामन्यांमध्ये त्यांनी विजय मिळवलाय. आणि दुसऱ्या बाजूला काव्या माही इलेव्हन टीम ज्यांच्याकडे ज्यांच्या वाटेला आता 2 पराभव आणि 1 विजय मात्र आलाय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अभि देवघरे ठरतोय मॅन ऑफ द मॅच. खरं तर अभिच्या धावा मी सांगणार नाही. 2 षटकं 7 धावा आणि त्यामध्ये मिळवलं ते विकेट.
चार अभि देवगोरे ठरतो या सामन्याचा सामनावीर. मी सचिन दादा माझी मॅन ऑफ द मॅच मी आकाशला देईन. त्याने जर रन नसते केले ना तर लढायला ताकद नसते मिळाली, त्यामुळे आकाश दुगडला मॅन ऑफ द मॅच द्या. एकदा जोरदार टाळ्या अभिसाठी. आकाश आकाशच्या रन आता सांगाव्याच लागतील. त्याच्या बॅट मधून आल्या 12 धावा, निर्णायक क्षणाला 12 धावा आल्यात. सो आकाश ठरतोय सामनावीर. आकाश ठरतो इथे सामनावीर. अभिने त्याची मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केली आहे आकाशला. कोल्ड्रिंक कॅप ट्रॉफी देऊन सन्मान आपण या ठिकाणी. एस बी स्पोर्ट्स कडून टोपी आहे, कॅप आहे, आणि शरद बडेकर यांच्याकडून सामनावीराची ट्रॉफी आहे, आणि हर्षद कडव यांच्याकडून थंड आहे, कोल्ड्रिंक आहे, आणि वेल प्लेड आकाश. चला बॅट्समन जाऊ दे लगेच. थोडी अंडा काय फकीर. तर आकाश आता एकदम मस्त खेळला, 12 धावा त्याच्या बॅट मधून आल्या. तर कसं वाटतंय तुला आज कडाव गावासाठी खेळतोय ना, नावासाठी ना पैशासाठी, एक गाव म्हणजे एक दिवस गावासाठी, तर काय वाटतं तुला? मी अभिदाला बोललो का जाऊ का मी बॅटिंग करायला, अभिदा बोलतो जा. मी गेलो, मी फिक्स मारासाठीच गेलतो. बोले लगी तर चगी चकडेवाली की बगी.